इमामवाड़ा चौक के प्रसिद्ध होटल ओरिएंट ताइबा में मराठी फिल्म डार्लिंग के प्रमोशन के लिए पत्रकार परिषद आयोजित की गई थी। इस दौरान फिल्म के निर्माता अमित धुपे, कलाकार निखिल चौहान, प्रथमेश परब और अभिनेत्री रितिका श्रोत्री और अन्य कलाकार उपस्थित थे, जिन्होंने फिल्म के बारे में जानकारी दी। फिल्म के निर्माता अमित धुपे की डार्लिंग ये मराठी फिल्म पूरे महाराष्ट्र के सिनेमाघरों में आने वाली 10 दिसंबर को रिलीज होने जा रही है। इस फिल्म के माध्यम से लोगों को एक अच्छा संदेश देने का प्रयास उन्होंने किया है। जल्दी ही सिनेमाघर में 10 दिसंबर को डार्लिंग ये फिल्म आने वाली है। हमारे साथ रितिका और निखिल चौहान सर है, हम इनसे जानेंगे इस फिल्म के बारे में। सर, इस फिल्म के बारे में। मैं इस फिल्म में राजा बाऊ का कैरेक्टर प्ले कर रहा हूँ और इट्स एन पावर पैक एंटरटेनमेंट फिल्म। अभी क्या हुआ, कोविड के पहले ये फिल्म शूट की गई थी, 2019 में शूट की थी। इट वॉज़ अबाउट टू रिलीज इन 2020, पर लॉकडाउन आया और थिएटर्स क्लोज हो गए, सो फिल्म रुकी थी। बहुत लोगों को लगा कि अरे OTT पे लाइए, इतना अच्छा कंटेंट है। तो द रीज़न वॉज कि इतना अच्छा कंटेंट है तो वी रिलीज इन थिएटर। फिल्म थिएटर के लिए बनाई थी। OTT पे हम वेब सीरीज़ देख सकते हैं, लेकिन फिल्म सेलिब्रेट करनी हो तो थिएटर में ही करनी होगी। और एक बात क्या है ना कि OTT पे फिल्म्स बनते हैं, बट देर इज़ अ स्लाइट डिफरेंस। फिल्म मेड फॉर OTT इज़ कॉल्ड वेब फिल्म। उसका डायमेंशंस, उसका हर एक चीज़ अलग होती है, एंड फिल्म मेड फॉर थिएटर्स वो अलग होती है। एंड आई थिंक दिस इज़ दी फिल्म जो थिएटर में ही देखनी चाहिए और पूरे फैमिली के साथ देखनी चाहिए। सो वी वेर वेटिंग कि कॉलेज कब खुल जाए, ताकि क्या है ना, फिल्म्स जो सेलिब्रेट होती है वो कॉलेज के स्टूडेंट्स ही करते हैं। सो अभी देखते हैं। सर, इसमें डार्लिंग नाम रखा गया है कि फैमिली ये सब? डार्लिंग नाम रखा गया है क्योंकि फैमिली का हर एक मेम्बर डार्लिंग होता है, हमारा दोस्त डार्लिंग होता है, और ऑब्वियसली एक डार्लिंग तो डार्लिंग ही होती है। हमारे साथ रितिका भी है, इनसे भी हम जानेंगे। मैंने जो रोल प्ले किया है उसका नाम है बबली, और वो थोड़ी सी कंफ्यूज्ड ऐसी लड़की है जिसके बहुत सारे अलग अलग शेड्स है। मतलब वो प्यार भी खुल के करती है लेकिन थोड़ी सी वॉयलेंट भी है। वो बिल्कुल परफेक्ट नहीं है, फ्लॉड है, लेकिन फिर भी आई एम श्योर कि वो आपको ज़रूर पसंद आएगी क्योंकि वो रियलिस्टिक है, बिल्कुल आपके जैसी है। रादर इस फिल्म का हर कैरेक्टर आपको, आप उसमें खुद को पहचान पाओगे, खुद को रिलेट कर पाओगे। और जैसे कि निखिल ने बताया कि ये फिल्म पावर पैक्ड एंटरटेनमेंट फिल्म है, उसी तरह मैं भी आपको ये बताना चाहूँगी कि ये फिल्म आपको हंसाएगी, रुलाएगी, आपको एक बहुत अलग और यूनिक एक्सपीरियंस देगी, जो एक्सपीरियंस आपको थिएटर में जाके ही लेना चाहिए। इसलिए 10th of December को हमारी फिल्म ज़रूर थिएटर में देखिए। लॉकडाऊनमुळे थोडी माणसं दुरावली आहेत किंवा थोडी लांब लांब राहतात किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून अजूनही आपण राहतो, पण डार्लिंगमध्ये तो जो एक गोडवा आहे ना नात्यातला, किंवा काय म्हणूया, जवळीक असणं जे आहे, जवळ असणं जे आहे, ते डार्लिंगमध्ये आहे। आणि त्या नात्यांची गंमत आहे डार्लिंगमध्ये। आणि म्हणजे आई असेल, बाबा असेल, मित्र असेल, प्रियकर असेल, प्रियसी असेल, या प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू डार्लिंगमध्ये मांडलेला आहे। आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यू किती बरोबर आहे त्या कॅरेक्टरचा, आणि किती म्हणजे काय असतं ना, एक चूक घडते पण त्या चुकीसाठी कोणी जबाबदार नसतं किंवा सगळेच जबाबदार असतात, अशातली ती फिल्म आहे। आणि फार मजेशीर फिल्म आहे। म्हणजे आम्ही जेव्हा समीर आशा पाटीलने जेव्हा पहिल्यांदा ऐकवली होती, तेव्हा मी 10व्या मिनिटाला ठरवलं होतं की मी ही फिल्म करणार आहे। कारण ह्याचं हे होतं की रितिकाचे बाबा आले होते रेडिंगला, रितिका श्रोत्रीचे, आणि ते हसत होते। सो ते कधीच, म्हणजे ते साधारण कधीच नाही हसले, टाकाटाकला पण ते हसले नसतील घराची, पण ते त्या रेडिंगला हसत होते। आणि ते बघून मला फार भारी वाटलं की एवढं म्हणजे एक्सप्रेस न करणारा माणूससुद्धा त्याचा लाफ्टर थांबवू शकत नाही। सो ते बघून मला असं वाटलं की ही फिल्म केली पाहिजे आणि तसंच प्रेक्षकांचंसुद्धा होईल डेफिनेटली। मला असं वाटतं जिम्माने त्याची सुरुवात झालेली आहे, जिम्माला पण लोकांनी खूप जास्त प्रतिसाद दिला, आणि आता डार्लिंग येतो आहे सिनेमागृहात। सो डार्लिंग पण एक स्टेप वर जाऊन मला कदाचित वाटतं प्रेक्षक येतील आणि लोक बघतील। कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे यूथफुल सिनेमा आहे आणि कॉलेजेस, शाळा हळूहळू सुरू होत आहेत, सो त्याच्यामुळे फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत म्हणजे एकत्र जाऊन बघण्यासारखा सिनेमा आहे। सो त्याच्यामुळे डेफिनेटली एक स्टेप अहेड जाऊन हा सिनेमा वर्क करेल असं मला वाटतं। मी
मी एवढंच सांगेन की खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि असा सिनेमा आहे की जो तुम्ही कोणाबरोबरही एन्जॉय करू शकता, म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर असेल, तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबरोबर असेल, किंवा तू कोणासोबत जाणार आहेस ते मी फक्त माझ्या कास्ट आणि क्रू बरोबर एन्जॉय करणारे सिनेमा आणि माझ्या फॅमिली बरोबर, पण तुम्ही सुद्धा तुमच्या आजी आजोबांबरोबर, आई बाबांबरोबर, कोणाबरोबरही हा सिनेमा बघू शकता. आणि या सिनेमामध्ये एवढी वेगवेगळी आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत की प्रत्येक कॅरेक्टरबरोबर तुम्ही स्वतःला रिलेट करू शकता. तुम्हाला प्रत्येक नात्यामध्ये कुठेतरी तुमचं स्वतःचं एखादं नातं दडलेलं बघायला मिळेल. आणि ह्या सिनेमामध्ये खूप छान छान इमोशन्स आहेत, म्हणजे सुरुवातीला तुम्ही खूप पोट धरून हसाल, त्याच्या पुढे काय होतं हे मी सांगू नाही शकत, जरा मी थांबवते स्वतःला, कारण ते तुम्हाला 10 डिसेंबरला थिएटर्समध्ये नक्की बघायला मिळेल. खूप जास्त अपेक्षा आहेत आणि मिक्स इमोशन्स आहेत, कारण का सिरियल आणि फिल्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली काम आहे शेवटी, पण एक फिल्म म्हटली की वेगळी इमेज क्रिएट होते, सगळ्यांना अरे हा फिल्म करतोय, अच्छा 70 mm दिसणार आहे मी प्रत्येक महाराष्ट्रात, अख्ख्या सगळ्या थिएटरमध्ये असणार आहे मी महाराष्ट्रात, तर एक वेगळं इमोशन आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की डार्लिंग या नावाने तुम्ही काय म्हणाल, ही फिल्म बघताना तुम्हाला कळतं की डार्लिंग फक्त प्रियसी नसते, डार्लिंग आईसुद्धा आहे, डार्लिंग भाऊसुद्धा आहे, डार्लिंग मित्रसुद्धा आहेत. त्यामुळं डार्लिंग आपल्याकडे कसं होतं बऱ्याचदा की डार्लिंग हे फक्त प्रियसीसाठी आहे का, नाही. ही फिल्म पाहिल्यावर तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती डार्लिंग आहे, वडील, आई, भाऊ असे सगळेच डार्लिंग आहेत. माझी फर्स्ट फिल्म आहे जे थिएटरमध्ये रिलीज होत आहे. ही फिल्म आम्ही 2019 स्टार्ट केली होती आणि आम्ही 2 वर्ष याच्यामध्ये वाट बघितली कोविड सिच्युएशनमध्ये, आणि इतका कॉन्फिडन्स याच्यामुळे आला, जे रिव्ह्यूज आले फिल्मला ट्रेलरला ते वाचून आम्हाला खूप आनंद झाला, त्याच्यामुळेच आम्ही इतकी वेळ वाट बघू शकलो. तर तरी तुम्ही नक्की थिएटरला या आणि हे फिल्म बघा अशी अपेक्षा आहे मला. येथी नागपूर से एक्सट्रीम न्यूज नेटवर्क की विशेष रिपोर्ट. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूले. धन्यवाद.